नावा ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत शेकापचे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची माजी खासदार लोकनेते रामछेट ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांचे नेते भाजपच्या विकासाचं कमळ हाती घेत आहेत. त्यानुसार नावे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेका पक्षाचे हनुमान पांडुरंग भोईर, नवीन हनुमान भोईर तसंच शिवसेनेचे विजेंद्र पाटील आणि जगदीश सदाशिव म्हात्रे यांनी खासदार लोकनेते रामछेट ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, चंद्रकांत भोईर, गावाध्यक्ष तुषार भोईर, महेश कडू, शरद खारकर, चंद्रकांत पाटील, सागर ठाकूर, जॉर्ज मिनीजीएस, दीपक भोईर, विनोद पाटील, रुपेश घरत, मोरेश्वर पाटील, चंद्रकांत आत्माराम पाटील, दर्शना ठाकूर, मीनाक्षी पाटील, रंजना घरत, सुशीला पाटील, कमलाबाई म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यांचा पक्षात प्रवेश होत आहे. त्याचबरोबर जसे हनुमान भोईर त्यांचा प्रवेश होत आहे आणि दुसरे नवीन भोईर आणि जगदीश म्हात्रे अशा या प्रमुख कार्यकर्त्यांचा इथं पक्ष प्रवेश होत आहे. त्यांच्याबरोबर आणखी शेकडो कार्यकर्ते आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षसुद्धा मंडळ आपल्या विकास मंडळ स्थापन करून अशा एक निवडणूक आता हे लढवत आहेत. यावेळेला भाजपच्या सर्व नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यांच्या पक्षांमध्ये अतिशय उत्साह संचारलेला आहे आणि पलीकडच्या बाजूनं विरोधात ठेवून सर्व आता जास्तीत जास्त पक्ष बहिष्कार चालू आहे. काही दिवसापूर्वीच आमचे जय घरत, किशोर घरत आणि त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी पक्षविष केला होता. आज हा पक्ष प्रवेश झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की नावा ग्रामपंचायत जी आहे ती अगदी ह्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या जोरानं आपल्याला मोठ्या मताधिक्यानं निवडून येईल अशी खात्री वाटते. या सर्व कार्यकर्त्यांचं, विजेंद्र आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि आपण पक्षामध्ये जे तुम्ही आलेलं आहात त्यामुळं तुमचं मान सन्मान ठेवून आणि भावी काळात तुम्हाला पाहिजे ते तशा प्रकारची सर्व प्रकारचं सहकार्य आमच्याकडनं भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडनंसुद्धा मिळणार आहे आणि या दृष्टीनं तुमचं नक्कीच भविष्य उज्ज्वल राहील याची मला खात्री वाटते. पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. निवडणूक करता सरपंच निवडणुकीच्या दृष्टीनंसुद्धा त्याला चांगले चान्सेस आहे. आमचे जय आणि जय घरत आणि याच्यामध्ये साधारणतः त्यांनी आता एक सरवलेलं आहे की थोडीशी मिस्टेक त्यांच्या अर्धात बोलायचं झालं तर तांत्रिक मिस्टेक झाली. त्याच्यामुळं आम्ही आता उमेदवारसुद्धा आपल्या विजेंद्र पाटील त्याला आणि विजेंद्र गणेश पाटील यांना द्यायचं ठरलेलं आहे. म्हणजे भविष्य हे उज्ज्वल आहे त्यांच्याबरोबर आले सर्वांचे सदस्य आहे आणि किशोर घरत आणि विजय घरतसुद्धा अतिशय जोमानं त्यांना मदत करत आहेत. बाकीचे सर्व जुने जाणते कार्यकर्ते बरोबर आहेत. त्यामुळं मला खात्री आहे की आता नावा आणि खाडी ही ग्रामपंचायत अगदी फार मोठ्या मताधिक्यानं आणि विजयी आपली होईल याची खात्री वाटते. पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत.